प्रसव पूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करणं हे आपलं कर्तव्य तर आहेच, शिवाय ती आपली सामाजिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपण चोखपणे पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा याविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मार्गदर्शन केलं. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दयानंद मोती पवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉक्टर विशाल बेंद्रे असे अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की गर्भलिंग निदान आणि त्यानंतर घटणारा मुलींचा जन्मदर आणि व्यस्त होत चाललेले लिंग गुणोत्तर प्रमाण ही बाब शोभनीय नाही, मानवतेला काळिंबा फासणारी. त्यामुळं प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करणं हे आपलं कर्तव्य तर आहेच, शिवाय ती आपली सामाजिक जबाबदारी आहे. डॉक्टरांनी आपल्या स्तरावर पालकांचे समुपदेशन करावे आणि आपल्या मार्फत दिली जात असलेली आरोग्यसेवा ही दर्जेदार असावी या सगळ्यांनी भर द्यावा असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.